आज 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन। जागतिक स्तरावरती वन आणि वन्यजीव याबाबत जनजागृती करण्याकरता आजचा हा दिवस खास आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जगप्रसिद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन विभागानं वन्यजीव दर्शनाकरता नवा कोरा पर्याय उपलब्ध करून दिला। एक खुली बस पर्यटनवाढीकरता या ठिकाणी देण्यात आली आहे। महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वतीनं ही नवी कोरी बस दाखल झाली असून या पर्यटक फ्रेंडली बसमधून पट्टेदार वाघ आणि वन्यजीवांचं जवळून अत्यंत थरारक दर्शन अनुभवता येणार आहे। ताडोबात आता परदेशी पर्यटकांची डेक्कन ओडिसी रेल्वेच्या माध्यमातून गर्दी वाढतीये, त्यांना देखील ही गाडी खास सुविधा देऊ शकणार आहे। अगदी दिसायला सुरेख आणि अट्रॅक्शन वाटतंय। पर्यटक नक्कीच जे आपल्या जास्त प्रमाणात पर्यटक ताडोब्याला येत आहेत त्यांना पर्यटनाची सुविधा मिळण्यासाठी फार सोयीचं होणार आहे, कारण हे 22 सीटर आहे आणि जिप्सीमध्ये जी गर्दी होते ती कमी करण्यासाठी नक्कीच प्रशासनाला मदत होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।